तर जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण बघतो बऱ्याच ठिकाणी गिरीश महाजन अगदी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण बघतो या निवडणुकीमध्ये अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार थेट भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि त्यामध्ये गिरीश महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याच गिरीश महाजन यांनी आता जामनेर मतदारसंघातून सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदानाकरता बाहेर पडावं असं आवाहनसुद्धा गिरीश महाजन यांनी केलेलं आहे. भारतीय जनता पक्षामधले एक महत्त्वाचे नेते समजले जातात गिरीश महाजन. आपण बघतोय युतीमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेक काँग्रेस राष्ट्रवादीचे जे उमेदवार भारतीय जनता पक्षात आलेले आहेत त्याबाबत सुद्धा थेट गिरीश महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आज जामनेरमधून गिरीश महाजन यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे.